स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. तर मालिकेच्या आठवणींबद्दल कलाकार सुद्धा व्यक्त झालेत. मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी गोखलेने या मालिकेवेळेचा एक प्रसंग महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय. मालिका सुरू झाल्यानंतर पहिल्या काही भागांमध्ये अनिरुद्ध अरुंधतीला घराबाहेर काढतो, त्यावेळी तिला पॅनिक अटॅक येतो. मी खऱ्या आयुष्यात असं कधीच अनुभवलं नाहीये. दिग्दर्शकांनी समजावून सांगितल्याप्रमाणे मी तसं करत गेले. त्यातही हा प्रसंग जिथे चित्रित करायचा होता त्याच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये जोरजोरात गाणी सुरू होती. अशा परिस्थितीत मला तो भावनिक प्रसंग करायचा होता. दुसरा प्रसंग अरुंधतीला अनिरुद्धच्या प्रेम प्रकरणाविषयी समजतं. तेव्हा ती त्याला ठामपणे तिचं म्हणणं सांगते, त्याची उलट तपासणी घेते. या प्रसंगाच्या वेळी माझी तब्येत ठीक नव्हती. या सिक्वेन्स मध्ये आम्ही दोनच पात्र होतो. हा प्रसंग आम्ही 1.5 दिवस शूट करत होतो. तिसरा प्रसंग आशुतोषचं जाणं. मालिकेत त्या पात्राचं निधन झाल्यामुळे अरुंधती सतत रडताना दाखवलीय. सारखं रडल्यामुळे तिसऱ्या दिवशी मला व्हर्टिगोचा अटॅक आला होता. त्यावेळी मी 1/2 दिवस कामच करू शकले नाही. मला कसबस हाताला धरून नेत होते आणि मी वाक्य म्हणत होते, अशी आठवण अरुंधतीने सांगितली. आई कुठे काय करते मालिकेला तुम्ही मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.